अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथील अब्दुल रहमान शेख यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत हिंदू मुस्लिम एकात्मतेच दर्शन घडवलंय त्यांनी नेमकं काय केलंय पाहूयात या बातमीच्या माध्यमातून तेलगाव येथील शेख अब्दुल रहिमान जिलानी यांनी गावातील महादेव मंदिर आणि बालाजी मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात बालाजी मूर्ती तसेच नंदी मूर्ती खरेदीसाठी दोन लाख रुपये दिले आणि मंदिर बांधकामासाठी पंचवीस हजार रुपये देऊ केले शेख हे हैदराबाद येथील रहमान फाउंडेशनचे चेअरमन आहे यापूर्वी त्यांनी आदिवासी अनाथ मुलींच्या लग्नासाठी सहकार्य केलंय अडीअडचणीत सापडलेल्यांना मदत करणं सर्व धर्म समभाव हाच मानव धर्म आहे असं मत त्यांनी न्यूज टुडे ट्वेंटी फोरशी बोलताना व्यक्त केलं आतापर्यंत त्यांनी आदिवासी मागासवर्गीय मुस्लिमच नव्हे तर हिंदू धर्माच्या लोकांना देखील होईल तेवढी जास्तीत जास्त मदत करत अनेकांचे संसार सुरळीत होण्यासाठी मोठा हातभार लावलाय अब्दुल रहमान शेख यांनी त्यांच्या कार्यातून हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश दिलाय यावेळी गावकऱ्यांच्या बाबासाहेब पाटील रहमान शेख पंढरीनाथ जाधव मनोज घुमे राशिद पिंजारी भुजंग जाधव केरबा शिंदे सतीश कानवटे यांच्यासह गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी खलील शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर